आम्हाला सरांनी जे सुचवलं होतं त्यानुसार जगभरामध्ये दुष्काळाचं निवारण करण्यासाठी कसे प्रयोग चालले आहेत ते आणि काही अन्य गोष्टी या अनुषंगाने मार्गदर्शन करतील चितळे सर. थँक्यू. सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्यातर्फे ORFचे आभार मानतो की आपल्या सगळ्यांच्या मनात घोळणारा दुष्काळ त्याचं निवारण करण्यासाठी किंवा त्याच्यावर दीर्घकालीन मात करण्यासाठी काय करायला पाहिजे या विषयाला चालना देण्यासाठी आपल्या सगळ्यांना आज निमंत्रित करून त्यांनी एकत्र येण्याचा योग आणून दिला याबद्दल आपल्या सगळ्यांच्यातर्फे आभार. सुदैवाने तो योग अशा शैक्षणिक संस्थेत आणून दिलेला आहे की जी शैक्षणिक संस्था अशा वेगळ्या विषयांना हात घालण्यासाठी नेहमी आघाडीवर असते तेव्हा त्या आभाराबरोबरच अशी अपेक्षाही व्यक्त करायला हरकत नाही की हा विषय अशा एका चर्चेत न थांबताना या शैक्षणिक माध्यमातून हा विषय चालू राहील आणि दीर्घकालीन याच्यासाठी जे आपल्याला प्रयत्न करायला लागतील ते 8-10 वर्ष आपल्याला अशा रीतीचं व्यासपीठ देण्यासाठी ही शैक्षणिक संस्था आपल्या बरोबर राहील अशी अपेक्षाही व्यक्त करतो. तूर्त आपण पहिल्यांदा दुष्काळ का निर्माण होतात याचा थोडक्यात उहापोह करू. जर इथे कोणी हवामानशास्त्रातलंही आपण एखाद्या तज्ज्ञाला बोलवलं असतं तर आपल्याला अधिक जास्त तपशील कळले असते पण थोडक्यात असं म्हणता येईल की पाणी कमी आकाशातून मिळणं ही एक निसर्गचक्रातील दीर्घकालीन चालणारी प्रक्रिया आहे. ती काही आज नव्याने सुरू झाली असं नाही ती काही लगेच थांबणार आहे असं नाही. मग गेल्या शतकामध्ये त्याच्यात फरक झालेला आहे. तो फरक किती झाला आहे त्याचंही शास्त्रज्ञ आपल्याला सांगतात की आपली जी पाण्याची टंचाई आपण ज्याला म्हणतो ती एकंदर जागतिक हवामानामध्ये गेल्या 100 वर्षामध्ये 1.5 अंश सेंटीग्रेडनी बदल झालेला असल्यामुळे पाण्याच्या उपलब्धतेत विशेषतः कमी पावसाच्या पाण्याच्या वर्षांमध्ये 15-20% बदल झालेला आहे. म्हणजे अजिबात बदल झालेला नाही असं नाही. पूर्वी निसर्गचक्रात जी काय पाण्याची उणीव येत असे त्याच्यापेक्षा ती आता 15-20% जास्त येते कारण एकंदर हवामानामुळे बाष्पीभवन जास्त होत आहे वाऱ्यांच्या दिशा बदलत आहेत वगैरे. तो एक वेगळा स्वतंत्र महत्त्वाचा पण गुंतागुंतीचा विषय आहे. आणि त्या दृष्टीने आपल्याला दुष्काळाचा विचार करताना दोन जागतिक प्रक्रिया लक्षात ठेवल्या पाहिजेत. आज आपण त्याच्यात फार खोलात जाऊ शकणार नाही की जागतिक हे जे वारे तयार होतात जे आपल्याकडे ढग आणतात ती एकंदर प्रक्रिया कितपत संवेदनशील आहे कितपत आपल्याला अनुकूल आहे कितपत प्रतिकूल आहे आपण वर्तमानपत्रात वाचतात त्याचा आपण केव्हा तरी आणि मी मुद्दाम या संस्थेला विनंती करेन की त्याच्यावर जास्त तपशीलवार चर्चा घडवून आणा. अल निनो आणि एल निनो हे ज्या दोन प्रक्रिया आहेत पॅसिफिक थोडक्यात ढोबळ मानाने पॅसिफिक महासागर आपल्या ह्या सगळ्या भूकवचावर 1/3 फक्त जमीन आहे आणि 2/3 पाणी आहे. त्यामुळे हे जे हवामान बदल होतात हे केवळ आपल्या जमिनीवर आपण काय करतो त्याच्यावर अवलंबून नसून जागतिक दृष्टीने मोठाले जे महासागर आहेत त्यांच्यावर काय होतं त्याच्यावर अवलंबून आहे. आणि त्याच्यामध्ये पॅसिफिक महासागरामध्ये काही क्षेत्र असं आहे की जिथलं तापमान किती वाढलं किंवा कमी झालं त्याच्यावर वाऱ्याची गती निदान आपल्या भारतासारख्या आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये महत्त्वाची आहे म्हणून त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्याच्यात अधिक खोलात आपल्या हवामानाच्या तुलनेत आपण जायला पाहिजे. एखाद दिवशी त्याच्यावर जास्त खोलात चर्चा घडून आली तर फार चांगलं होईल पण त्या प्रक्रियेकडे आपण लक्ष ठेवायला पाहिजे हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा. मग आता त्या प्रक्रियेत आत्तापर्यंत जो अभ्यास झालेला आहे त्याचा 100 वर्षाचा त्याच्यातून आपल्याला काही बोध मिळतो का तर हो बोध मिळतो की सरासरीपेक्षा साधारणतः 1.5 पट पाऊस मिळणारी वर्ष ही ढोबळमानाने 10 वर्षात 4 येतात आणि सरासरीपेक्षा 50%पेक्षा कमी पाऊस येणारी वर्ष ही 3 येतात. हे अगदी ढोबळ निष्कर्ष आहेत पण आपल्याला दुष्काळाच्या संकल्पनेमध्ये
जी एक दोलाया मानता आहे की दुष्काळ ही स्थिर स्थिती नाही. एखाद्या ठिकाणी कमी पाऊस सरासरीपेक्षा नेहमी होत राहणं असं होत नाही निसर्गात. जी काय त्या ठिकाणची सरासरी असेल त्या सरासरी हवामानापेक्षा या सगळ्या प्रक्रियेमध्ये चार वर्ष दहा वर्षली जास्त पावसाची आणि तीन वर्ष ही निम्म्यापेक्षा कमी पावसाची असतात. या चक्रामध्ये आपल्याला आपली व्यवस्था बसवायची आहे. त्यामुळे कमी पाऊस किंवा पाण्याचा ताण ही स्थिर व्यवस्था नाही. काही वर्ष आपल्याला अनुकूल येतात त्या अनुकूल वर्षांचा उपयोग या प्रतिकूल वर्षांची क्षमता वाढवण्यासाठी कसा करायचा आणि त्याच्यासाठी जे अनेक प्रयोग चांगले चाललेले आहेत जगभर चाललेले आहेत आणि भारतात मोठ्या प्रमाणात आपण करतो आणि ज्यात आपल्याला चांगल्यापैकी यश येत आहे त्यातला एक महत्त्वाचा प्रयोग ज्याचा आता शेवटी बोराडेंनी उल्लेख केला तो म्हणजे पाणलोट क्षेत्र विकास. तेव्हा आपल्याला हे जे बदल आहेत हे बदल पचवण्यासाठी जो घटक आपल्याला हाताशी धरायला पाहिजे तो घटक हा तालुका नाही, तो घटक हा जिल्हा नाही, तर तो घटक हा पाणलोट म्हणून आहे. आपल्या परंपरेमध्ये त्याला आपण जे जुन्या वाचनाशी संपर्क जोडण्यासाठी फक्त सांगतो आहे त्याचा आपण पूर्वीच्या सगळ्या मग ते कौटिल्याचं अर्थशास्त्र असेल इतर आपलं साहित्य असेल त्याचा आपण उल्लेख द्रोणी म्हणून केलेला आहे. मी त्याचा उल्लेख का करतो, द्रोणीमध्ये जी आकाराची संकल्पना आहे आणि त्यात पाणी साठवण्याची संकल्पना आहे ती संकल्पना आपण पाणलोट क्षेत्र विकासाच्या कार्यक्रमात आधुनिक उपचार पद्धतीने राबवण्याचा प्रयत्न करतो हे लक्षात यावं म्हणून त्या दिशेने आपल्याला आणखीन पुढे जायचं आहे. काही यशस्वी प्रयोग फार चांगले आपल्यासमोर आहेत त्या दिशेने इतरांना प्रवृत्त करायचं आहे आणि तो ह्या सगळ्या पाण्याचा तुटवडा असणाऱ्या ताण असणाऱ्या प्रदेशावरचा एक मोठा महत्त्वाचा उपाय. मग आता हा उपाय सगळीकडे एकाच पद्धतीने राबवता येईल का? उदाहरणार्थ आपण अत्यंतिक दुसऱ्या टोकाला जाऊ, कोकणात जाऊ. कोकणामध्ये ज्या पद्धतीने आपण आपल्या प्रदेशात द्रोणी संकल्पना राबवणार किंवा पाणलोट क्षेत्र संकल्पना राबवणार त्याच पद्धतीने राबवता येणार नाही, त्यातले तपशील पुष्कळ बदलायला लागतात. त्यामुळे ही जी संकल्पना आहे ही स्थलविशिष्ट संकल्पना आहे आणि ती स्थलविशिष्ट संकल्पना असल्यामुळे त्या त्या क्षेत्राचा नीट अभ्यास असलेले जाणीव असलेले अशी मंडळी ज्यावेळेला आपण जास्त प्रमाणात तयार करू त्या प्रमाणात ही पाणलोट क्षेत्र विकास संकल्पना मराठवाड्यात कशी असावी, वैनगंगेच्या खोऱ्यात कशी असावी, कोल्हापूरच्या गगनबावड्यामध्ये कशी असावी याचे अधिक सक्षम तपशील आपल्या हातात येतील. पण तो अभ्यास आपल्याला याच्यापुढे करायला लागणार आहे. आज आपल्या भूगोलामध्ये त्या प्रकारचा विश्लेषणात्मक अभ्यास सहज उपलब्ध होत नाही म्हणून मुद्दाम त्याच्याकडे पहिल्यांदा लक्ष वेधतो आहे. मग त्या ज्या उणीवा आहेत त्या दोन उणीवा महत्त्वाच्या आहेत आजच्या आपल्या अभ्यासामध्ये. आपल्याला पुन्हा पुढचा दुष्काळ येण्यापूर्वी त्या दुरुस्त करायला लागतील. आपल्या माहितीत दोन उणीवा कुठल्या आहेत तर या सगळ्या संकल्पनेमध्ये भूस्तरांची रचना आणि त्यांची धारणाशक्ती हा एक महत्त्वाचा घटक आहे. या द्रोणी संकल्पनेत किंवा पाणलोट क्षेत्रामध्ये जसं आकाशातून पडणारं पाणी भूपृष्ठावर बंधारे तळी वगैरे याच्यातून साठवायचं आहे त्याच्याबरोबर ते आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं जमिनीच्या खाली साठवायचं आहे. पण त्याच्यासाठी अनुकूल भूस्तर कुठले आहेत, किती आहेत आणि मग त्याच्यावर आधारित आपल्या कूपनलिकांच्या मर्यादा किती असाव्यात, एखाद्या जलधारक याच्यातून किती पाणी एकूण मिळू शकेल आणि त्या दृष्टीने पाण्याचा उपसा किती व्हायला पाहिजे याची कोष्टकं अजून आपण लावू शकलेलो नाही. काही ठिकाणी त्याच्यावर आपण सामाजिक नियमन नियंत्रण आणलेलं आहे पण ज्याचा पाण्याचा हिशोब असतो तो हिशोब अजून आपण स्पष्टपणे सांगण्याच्या अवस्थेला आलो नाही. त्या दिशेने आपल्याला जायचं आहे. तेव्हा तो एक विषय याच्यापुढे आपल्याला पाठपुराव्याचा विषय म्हणून आपल्यासमोर आहे. दुसरा विषय हा बाष्पीभवनाचा आहे. बाष्पी आपल्या या सगळ्या ज्या परिसराचा आपण विचार करतो त्या परिसरामध्ये 600 ते 700 मिलीमीटर पाऊस पडतो पण वर्षभरात 2000 मिलीमीटर बाष्पीभवनाने जातं. त्यामुळे जमिनीची ओढ नाहीशी होणं, ती लवकर नाहीशी होणं आणि लवकर नाहीशी झाल्यानंतर पुन्हा पाऊस जरी आला
ती लवकर न भरून येणं ही आपल्या आजच्या विवंचनेतला तो एक महत्त्वाचा घटक आहे. तो घटक कसा दुरुस्त करायचा, मग त्याच्यावर पर्णाच्छादन घालणं वगैरे वगैरे, तो एक वेगळा विषय. शेतीशास्त्रातल्या लोकांनी त्यातला चांगला अभ्यास केलेला आहे आणि ज्या पाणलोट क्षेत्रांमध्ये आपल्याला विकासाला यश आलेलं आहे तिथे त्यांनी तो प्रत्यक्ष अंमलातही आणलेला आहे. त्यामुळे या दोन गोष्टींचा आपल्याला पुढच्या काही वर्षात जास्त अधिक पाठपुरावा करायला लागेल. आता हे सगळं मराठवाडाभर एकाच पद्धतीने आपल्याला करायचं आहे किंवा करावं लागेल का, तसं नाही. आपल्या ढोबळमानाने जर आपण मराठवाड्याचा विचार केला तर आपल्या काही वेगळ्या अडचणी आहेत की ज्या इतर महाराष्ट्राच्या प्रदेशापेक्षा आणि एकंदर भारतीय प्रदेशापेक्षा वेगळ्या आहेत. आपला गोदावरी काठचा मराठवाडा म्हणून जो उल्लेख होतो तो भौगोलिक दृष्टीने चुकीचा आहे आणि गाफीलपणा निर्माण करणारा आहे. गोदावरी काठचा मराठवाडा किती आहे तर आपली 60,000 चौरस किलोमीटर आपलं क्षेत्र आहे. ढोबळमानाने 20,000 चौरस किलोमीटर क्षेत्र फक्त असं आहे की जे गोदावरीच्या दोन्ही बाजूला 15-20 किलोमीटरपर्यंत ज्याला भूजलाची वाढ होणं किंवा त्यातून उपसाने पाणी देणं, बंधारे बांधून देणं, कालव्यांनी देणं, वेगळ्या प्रकारांनी गोदावरीचा आधार ज्याला देता येतो किंवा मिळू शकतो असं क्षेत्र फक्त 20,000 चौरस किलोमीटरचं आहे. त्याचं नियोजन कसं करायचं, त्याचं नियमन कसं करायचं, हा एक वेगळा विषय आहे. त्याच्या आपल्याला तो वेगळ्या पद्धतीने हाताळायला लागणार आहे. म्हणजे उरलेलं 40,000 चौरस किलोमीटर क्षेत्र आहे त्याचं दुःख हे जास्त दुःख आहे. आणि आपल्या ज्या करुणाजनक अशा ज्या आपल्याला कथा ऐकायला मिळतात आणि त्या वास्तवात आहेत ते सगळं दुःख तिथे आहे. या ज्या सगळ्या आपल्या नद्या आहेत, म्हणजे गोदावरीच्या उत्तरेच्या खेळणा पूर्णा या किंवा दक्षिणेच्या तेरणा वगैरे या नद्या, यांचे उगम हे दुष्काळी प्रदेशात असलेल्या डोंगरांमध्ये आहेत. अजिंठा हा सह्याद्रीसारखा नाही. सह्याद्रीत उगम पावणाऱ्या नद्यांचं वागणं आणि पाण्याची उपलब्धी ही वेगळी आहे. आणि आपल्याकडच्या बालाघाटच्या म्हणा किंवा अजिंठ्याच्या म्हणा किंवा कुंतल जो पर्वत आहे त्या कुंतलामधून निघणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्या मुळातच दुर्बल आहेत. हा घटक आपण नेहमी लक्षात घेतला पाहिजे की नद्या जिथून सुरू होतात त्या सह्याद्रीतून होणाऱ्या नद्या वेगळ्या पद्धतीने सुरू होतात. त्यात भरपूर पाऊस सुरुवातीला उगमाशीच मिळतो आणि नंतर तो कमी होत जातो. आपल्याकडे बरोबर उलट आहे की नद्या या बहुसंख्य क्षेत्राला पाणी पुरवणाऱ्या, म्हणजे 40,000 चौरस किलोमीटर म्हणजे 2/3 मराठवाड्याला ज्यांना आधार द्यायचा आहे त्या नद्या मुळात दुर्बल आहेत. त्यांचे उगमाशी हे अवर्षण प्रवण क्षेत्र आहे त्यामुळे त्या ठिकाणी येणारं पाणी हे कमी आणि बेभरोशाचं असं दोन्ही आहे. आता त्याच्यासाठी काय उपाय करायचे त्याचा आपल्याला वेगळा विचार करायला लागेल. आज सगळ्या गोष्टी आपण थोड्या वेळात संपवू शकणार नाही पण पुढे आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींच्या खोलात जायला लागेल त्याचं फक्त मी थोडक्यात थोडक्यात उल्लेख करत जाणार आहे. दुसरा एक आपला महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे पीक पद्धतीचा निर्णय कोणी करायचा. वेगळ्या कारणांमुळे आपल्या सगळ्या कायद्यांमध्ये आणि आपल्या सगळ्या व्यवहारामध्ये शेतकरी हा निर्णय करण्यास स्वतंत्र आहे असं मानलं गेलं आहे. ते कितपत बरोबर आहे. जर पाणी ही सामाजिक संपत्ती असेल आणि तिचा उपयोग हा जर सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने व्हायचा असेल तर याचा आपण नीट खुले मनाने विचार करायला पाहिजे की पीक निवडीचं पूर्ण स्वातंत्र्य हे शेतीमध्ये देता येणं खरंच शक्य आहे का. त्या सार्वजनिक पाण्याचा तिथल्या जमिनीशी असलेलं जे नातं आहे, म्हणजे दर हेक्टरी किती पाणी उपलब्ध आहे याचा विचार करून त्याच्या काही मर्यादांमध्येच त्या शेतकऱ्यांनी पीक निवड केली पाहिजे अशा रीतीची सामाजिक आणि न्यायप्रवण अशी व्यवस्था आपल्याला आवश्यक आहे का याचा आपल्याला विचार करायचा आहे. आज अशा प्रकारची व्यवस्था अस्तित्वात सामाजिकही नाही आणि न्यायप्रवणही नाही. पाणलोट क्षेत्र विकासाचा त्याच्यावर एक अंशतः उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करतो आहोत पण पाणलोट क्षेत्र विकासाला पाणलोट क्षेत्र विकास मंडळं म्हणून जी आहेत त्यांना आज न्यायालयीन आधार नाही.
त्यामुळे ज्यावेळेला आपण पाणलोट क्षेत्र विकासाच्या दिशेने जायचं ठरवतो आणि जे बरोबर आहे आपल्याला त्याच दिशेने जायचं आहे तर त्याला हा वेगळा सामाजिक आणि न्यायालयीन आधार कसा निर्माण होईल आणि त्या ठिकाणी आपण प्रयत्नपूर्वक आणि ही आर्थिक गुंतवणूक निर्माण केल्यानंतर मिळणारं जास्तीचं पाणी हे चुकीच्या पद्धतीने वापरलं जाणार नाही याच्यावर सामाजिक प्रशासकीय आणि न्यायालयीन अशी तिन्ही नियंत्रणं कशी येतील आज ती नियंत्रणं नाही आहेत आणि आपलं जे दुःख आहे ते त्याच्यात दडलेलं आहे त्यामुळे आपल्याला एकाच वेळेला नोव्हेंबर महिन्यात डिसेंबर महिन्यात ज्यांनी मराठवाड्यात जे हिंडले असतील त्यांना हे दुःखदृश्य पाहायला मिळालं असेल की तिथून उसाने भरलेली गाडी त्या गावातून जाते आहे आणि तिथेच पिण्याच्या पाण्याचा टँकर येतो आहे अनेक गावांमध्ये हे दुःखद दृश्य होतं याचं कारण असं की पाणलोट क्षेत्र विकासामुळे त्या ठिकाणी जरी पाणी वाढलेलं असलं तरी त्या पाण्याचा नंतर सामाजिक कल्याणाचा दृष्टीने कसा उपयोग करायचा याच्यासाठी सामाजिक प्रशासकीय किंवा न्यायालयीन व्यवस्था बसलेली नाही त्यामुळे मग ते जलयुक्त शिवार असेल ही संकल्पना असेल किंवा पाणलोट क्षेत्र विकास बारीक बारीक फरक आहे त्यातल्या आज सगळ्या त्यातल्या तपशिलांमध्ये आपल्याला जाता येणार नाही की पाणलोट क्षेत्र विकास ही काय कल्पना आहे जलयुक्त शिवार ही काय कल्पना आहे पण दोघांचा मुख्य उद्देश त्या ठिकाणी जमीन आणि पाणी यांच्यातल्या नात्यामध्ये पाण्याचा गुणक वाढवणं हा आहे पण तो पाण्याचा वाढलेला गुणक जर चुकीच्या पीक पद्धतीने वापरला गेला जे सर्रास होत आहे तर टँकर युक्त मराठा वाडा असंच आपल्याला पाहायला मिळेल तेव्हा या दृष्टीने जे बदल करायला पाहिजेत सामाजिक प्रशासकीय आणि कायदे करून न्यायालयीन हे तिन्ही बदल याच्या पुढच्या 5-10 वर्षात आपण कसे करू शकू याचा आपल्याला विचार करायचा आहे आणखीन एक शेवटचा मुद्दा फक्त आपल्या लक्षात आणून देऊन थांबतो सगळ्या मराठवाड्याची स्थिती सारखी नाही ढोबळमानाने मराठवाड्याचा जो पश्चिमेचा आणि त्यातही पुन्हा गोदावरीच्या दक्षिणेचा जो भाग आहे तो जास्त तुटीचा भाग आहे आणि त्या ठिकाणी जे तालुके आहेत मग त्यात शिरूर कासार आला वाशी आलं भूम आलं परांडा आलं किंवा पश्चिम महाराष्ट्रातलं पाथर्डी आलं हे ज्याला तीव्र टंचाईचे अधिक विकासाच्या दृष्टीने अडचणी असलेले तालुके आहेत त्यामुळे आज मी तालुका शब्द अशासाठी वापरतो की अजून आपण सगळे पाणलोट क्षेत्रांच्या अनुक्रमांकांशी परिचित झालेलो नाही आहोत पण आपल्या महाराष्ट्र शासनाने एक खरोखरच फार चांगली गोष्ट केली आहे की आपले पाणलोट क्षेत्रांना क्रमांक दिले आहेत अधिकृत क्रमांक आहेत त्यामुळे गोदावरी 204 म्हटलं की एक निश्चित पाणलोट क्षेत्र हे निर्देशित होतं त्या परिभाषेत आपल्याला याच्यापुढे बोलायचं आहे पण अजून आपण सर्वसामान्यतः त्या परिस्थितीला आलेलो नाहीत पण त्या दिशेने आपल्याला पुढच्या काही वर्षात जायचं आहे म्हणजे मग आपल्याला जे आपलं अंतिम उद्दिष्ट आहे की सगळीकडे आपल्याला जी परिवर्तनं आपल्याला कडवंचीला किंवा काही ठिकाणी चांगली झालेली दिसतात ती सार्वत्रिक कशी होतील तर त्या ठिकाणी आपल्याला हे जे वेगळे पाणलोट आहेत त्या वेगळ्या पाणलोटांची वेगळी वैशिष्ट्ये आहेत त्यामुळे त्या वैशिष्ट्यांना अनुरूप असे काही काही स्थानिक बदल आपल्याला करायला लागणार आहे आणि म्हणून मी मुद्दाम हा जो अतिदुष्काळाचा भाग आहे आपल्याकडे कुंतल हा शब्द आहे सगळ्यांना माहिती आहे कारण कुंतलगिरीचे पेढे सगळ्यांना आवडतात तर कुंतळ शब्दाचा अर्थच मुळात असा आहे हा शब्द कसा आपल्याकडे आला की आपल्या डोळ्यासमोर खोऱ्याची किंवा पाणलोटाची जे ढोबळ संकल्पना असते की एक नदी आहे किंवा नाला आहे त्याच्या बाजूला काठ आहे मग त्याच्यानंतर उंचीचे डोंगर आहेत आपल्या भूगोलात किंवा आपल्या सगळ्या विवेचनात सुद्धा आपण असं तो छेद देत असतो अशी परिस्थिती जिथे नाही आहे कुंतळ शब्दाचा अर्थ असा कुरळा म्हणजे कुरळे केस म्हणजे कुंतळ कुरळे केस जसे असतात की ते विंचरणं अवघड असतं एकमेकात गुंतलेले असतात तशी जिथली भूपृष्ठीय रचना ही एकमेकात गुंतलेली आहे त्यामुळे पारंपरिक नाला आणि पाणलोट हे त्या अर्थाने जिथे हाताळणं अवघड आहे त्याला म्हणायचं कुंतळ प्रदेश असे कुंतळ प्रदेश असलेले आपले ढोबळमानाने 8-10 तालुके आहेत हे जे तालुके आहेत यांच्यावर आपल्याला थोडे जास्त श्रम करायला लागणार आहेत जास्त लक्ष द्यायला लागणार आहेत त्यांच्यासाठी काही वेगळे नियम तयार करायला लागणार आहेत तेव्हा पुढच्या या दुष्काळाच्या अनुभवाच्या आधाराने आपल्याला पुढचे जे अभ्यास करायचे आहेत ते अभ्यास करत असताना या 8-10 तालुक्यांकडे काही वेगळं आपल्याला लक्ष द्यायला लागणार आहे
पुढच्या कामाचं फक्त सूतोवाच करून आत्ता थांबतो. पुन्हा आपण लवकरच भेटूया आणि या महाविद्यालयाने त्यात आघाडी घ्यावी अशी त्यांना विनंती करूया. धन्यवाद.